नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 21 जूनला सूर्यग्रहण आहे, याचा वेधकाळ 20 जूनला सुरू होईल। हे ग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण आहे। हे ग्रहण कंकणाकृती असेल, म्हणजेच सूर्याचा 99% भाग चंद्राने झाकला जाणार आहे। कोणतेही ग्रहण असो, त्याचा प्रत्येक राशीवर व प्रत्येक व्यक्तीवर प्रभाव पडतोच। आणि हे ग्रहण तर मिथुन राशीत आहे। मिथुन राशी ही प्रकृतीची राशी आहे, म्हणून हे ग्रहण जास्तच नुकसानदायक ठरणारे असेल। 6 ग्रह वक्री असणार आहेत। हे ग्रहण जास्त कालावधीचे आहे। याची सुरुवात 21 जूनला रविवारी सकाळी 10:14 होणार आहे व याची समाप्ती दुपारी 1:38 होणार आहे। जे ग्रहण जास्त कालावधीचे असते, त्याचा वेधकाळ 12 तासांचा असतो, म्हणून याचा वेधकाळ 20 जूनला रात्री 10:14 प्रारंभ होईल। ग्रहण काळात आपण होमहवन करू शकतो। मंत्र जप, पठन, श्लोक पठन, महामृत्युंजय मंत्राचा जप, आदित्य स्तोत्र इत्यादी आपल्याला जे शक्य होईल ते करावे। ग्रहणाची सुरुवात होण्यापूर्वीच स्नान करावे। ग्रहणादरम्यान स्नान करू नये, तसेच ग्रहणादरम्यान जेवण करू नये। खूप आवश्यकता असेल तरच तुम्ही दूध, दही असे लिक्विड रूपात सेवन करू शकता, परंतु अन्नाचे सेवन करू नये। ग्रहणाचा प्रभाव जवळजवळ 1 ते 1.5 महिना असणार आहे। ग्रहण काळादरम्यान घराबाहेर पडू नये। वेदकाळापासूनच देवघराचे दरवाजे बंद करावेत किंवा देवघराचा पडदा लावावा। ग्रहण काळादरम्यान झोपू नये। पती पत्नी संबंध टाळावेत। नखे कापू नये। गर्भवती महिलांनी शक्यतो ग्रहण काळात आपल्या रूमच्या बाहेरच येऊ नये। या दरम्यान भाजी चिरू नये किंवा तोडू नये। कोणत्याही धारदार व टोकदार वस्तूंचा वापर करू नये, जसे चाकू, सुरी, कात्री, सुई यापैकी कोणत्याही वस्तूचा वापर ग्रहण काळात करू नये। धार्मिक ग्रंथ वाचावेत। ग्रहणाची सुरुवात होण्यापूर्वीच घरातील शिजवलेले जे अन्न असेल त्यात तुळशीची पाने टाकून ठेवावीत। ग्रहण काळ संपल्यानंतर स्नान करावे। घराची स्वच्छता करून मिठाच्या पाण्याने फरशी पुसावी। त्यानंतर देवघराची स्वच्छता करून देवपूजा करावी। देवघरात दिवा लावावा। ग्रहण संपल्यानंतर गायीला हिरवा चारा खायला द्यावा। पक्ष्यांना दाणे टाकावेत व गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे आणि वस्त्राचे दान करावे। हे खूप शुभ असते। ग्रहणादरम्यान खूप नकारात्मक ऊर्जा पसरलेली असते, म्हणून या दरम्यान झोपू नये, नाहीतर ती संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करते व आपण रोगी होऊ शकतो, आपल्या कार्यामध्ये अडचण येऊ शकतात। गर्भवती स्त्रियांनी शेणाचा किंवा गोमूत्राचा लेप आपल्या पोटावर लावावा, यामुळे आपल्या बाळाचे ग्रहणाच्या दुष्प्रभावापासून संरक्षण होते। ग्रहणादरम्यान गर्भवती स्त्रियांनी काहीही चिरू नये, कापू नये, सुई दोऱ्याचाही वापर करू नये। शांतपणे बसून राहावे व भगवंतांचे नाव घ्यावे। ग्रहण आपल्या प्रेग्नन्सीदरम्यान 1 ते 2 वेळा येते, परंतु त्याचा प्रभाव आपल्या बालकावर आयुष्यभर राहतो याचा विचार करूनच वर्तन करावे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।